पहिल्यांदा मानसशास्त्रापासून सुरुवात केली, जरा कमी कठीण होती अध्यात्मापेक्षा, म्हणून मानसशास्त्रापासून सुरू करू आणि सवयीचे. तर पहिल्यांदा आपण या दृष्टीने सुरुवात करू की मन मन असं जे म्हणतात, त्या मन म्हणजे काय? एक अगदी सोप्यात सोपी व्याख्या, डेफिनेशन काय आहे, तर तीन बिंदू आहेत. एक आहे विचार, थिंकिंग, दुसरा आहे फीलिंग्स म्हणजे भावना, आणि तिसरा आहे वर्तन. आणि या तीन बिंदूंना जोडणारा हा जर आपण त्रिकोण केला, तर हा त्रिकोण कसा आहे, समभुज. म्हणजे मी काढलाय तो नाही, समजून घ्या की हा समभुज आहे. तर समभुज जेव्हा असतो तेव्हा काय असतं की विचार, भावना आणि वर्तन या तिघांच्याही मध्ये संतुलन असतं, समतोल असतो. आणि जिथं समतोल आहे त्याला आपण म्हणतो आरोग्य. म्हणजे आपल्याला सोपं कळेल की मानसिक आरोग्य कशाला म्हणायचं, तर विचार, भावना आणि वर्तन ह्यांचा जर समतोल असेल तर त्याला ती आरोग्याची पहिली कंडिशन. आपल्या जीवनात काय होतं की बऱ्याच वेळेला ह्यातला एक कोण किंवा अनेक कोण आपल्याला खेचायला लागतात, आणि मग खेचाखेच चालू झाली की समभुजता धोक्यात येते, आणि समभुजता धोक्यात आली की आरोग्य हरवतं. आता अनेक डेफिनेशन्स आहेत हा मनाच्या, जी ही आत्ता आपण एक सोप्यात सोपी म्हणून घेतली आणि ती काय प्रॅक्टिकल पण आहे, त्याच्यामुळे ती समजायला सोपी आहे. आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये, विशेषतः आध्यात्मिक ग्रंथांमध्ये, मन हा शब्द अनेक वेळेला माइंड या अर्थानं न वापरता भावना या अर्थानं वापरता. हा म्हणजे विशेषतः गीता वगैरे जर वाचाल तर मन आणि बुद्धी असे दोन वेगळे भेद केलेले, तर तो त्यावेळेला मन ह्याचा अर्थ काय लावायचा हा आपल्याला त्या त्या संदर्भानुसार नेहमी लावून घ्यावा लागतो. तर बऱ्याच वेळेला मनाचा अर्थ तिथे भावना म्हणून केलेला आहे. म्हणजे असं की विचार आणि भावनामध्ये विचाराला बुद्धी म्हटलंय, भावनांना मन म्हटलंय. कधी कधी मन ह्या अर्थ वर्तन ह्या अर्थाने पण घेतलं, म्हणजे मन हा शब्द एकाच अर्थाने घेतलाय असं नाही अध्यात्मा किंवा ज्ञानेश्वरी, वेगवेगळ्या अर्थाने मन हा शब्द घेतलाय. आपण आता मन हा शब्द या अर्थाने घेतला, विचार, भावना आणि वर्तन ह्यांचा समभुज त्रिकोण. आता या त्रिकोणाचं रूपांतर आपण एका पिरॅमिडमध्ये करू, आणि ह्याला आपण म्हणायचं शरीर आणि शारीरिक प्रक्रिया. म्हणजे आता आपण काय केलं, त्रिकोणाचा पिरॅमिड केला. मला योग शिक्षक बसले दिसतच आहेत, त्यामुळे मी लगेच डॉक्टर ओक आहेत, तर त्यामुळे हा पिरॅमिड आपण का केला, कारण हे योगाचं मॉडेल शिकायला खूप सोपं आहे. या पिरॅमिडमध्ये आपण जर शरीर आणि शारीरिक क्रिया प्रक्रिया घेतल्या तर आपल्याला काय फायदा होतो, की बघा पिरॅमिड तुमचा स्टेबल असणं म्हणजे शरीर आणि मनाचं तादात्म्य, शरीर आणि मनाची एकतानता. म्हणून आपण काय म्हणतो की फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ या दोन गोष्टी वेगळ्या नाही, शरीरावर शारीरिक प्रक्रिया जशा चालतील त्याचा चांगला आणि वाईट परिणाम मनावरती होणार, मनाच्या प्रक्रियांचा परिणाम शरीरावरती होणार. म्हणून हा पिरॅमिड हा आपल्याला समजून घ्यायला, मन समजून घ्यायला सोपं आहे. आता गंमत पण, हां हे जे आहे ना हे स्टॅटिक मॉडेल आहे, पण असं काही आयुष्यात होत नाही. म्हणजे तुम्ही आम्ही जेव्हा जगत असतो तेव्हा हे इतकं स्टॅटिक नसतं. मग ते कसं असतं, तर गणितामध्ये सुद्धा स्टॅटिक मॉडेल्स असतात आणि डायनॅमिक मॉडेल्स असतात. तर मग आता ह्याचं डायनॅमिक मॉडेल करायचं तर कसं करता येईल, तर बघा जे शरीर आहे ना ते शेवटी आपल्याला ऊर्जा देतं, म्हणून त्याला आपण वरती घेतलं, आणि थॉट्स, इमोशन्स आणि बिहेवियर यांचं जर असं सर्कल केलं, तर आता मी काय केलं, गणितातला शंकू, म्हणजे आय हॅव कन्व्हर्टेड द पिरॅमिड इंटू अ कोन. आता बघा, आता तुमच्या लक्षात काय येईल, विचारातून भावना निर्माण होतात, भावनेमधून वर्तनाला चालना मिळते, वर्तन विचारांना जन्म देतं, आता दॅट बिकम्स अ
डायनॅमिक मॉडेल, आणि त्याला हा वरचा जो शारीरिक ऊर्जा आहे ते शरीर त्याला सतत इंधन किंवा ऊर्जा देत असते. ओके, आता बघा आपण सगळेजण हे असं डायनॅमिक आपला आपला शंकू घेऊन येतो या जगामध्ये. आपल्याला शक्यता काय दिलेली आहे निसर्गाने, या शंकूचं एक तर रिदम चांगला ठेवायचा, आणि दुसरी एक शक्यता दिली आहे की ह्याचा सरकमफरन्स जास्त जास्त व्यापक करायचा. म्हणजे बघा, म्हणजे हा जो सरकमफरन्स आहे हा जर असा झाला तर काय झालं, माझे विचार भावना आणि वर्तन हे आहेतच, पण त्याची व्याप्ती वाढली. ही शिक्षणाची व्याख्या आहे विनोबांनी केली. विनोबा असं म्हणतात की शिक्षण म्हणजे आवळ्या एवढ्या शून्यामधून भोपळ्या एवढे शून्य तयार करणे. तर ते शून्य म्हणजे खालचं वर्तुळ, विचार भावना आणि वर्तनाचं. ते जेव्हा विद्यार्थी शिकायला येतो तेव्हा ते आवळ्या एवढं असतं, तो जसा शिकत जातो तसं ते भोपळ्यावर. म्हणजे आता आपण विनोबांचा हे ह्या शंकूमध्ये बसवला की आपल्याला विनोबांना काय म्हणायचं आहे ते कळतं. जो तुमचा दृष्टिकोन व्यापक करतो ते शिक्षण, दृष्टिकोन म्हणजे विचार, जे तुमच्या भावनांना संकुचितपणाकडून स्वीकाराकडे नेतं ते शिक्षण, भावना आल्या. जे तुमच्या वर्तनाला स्वतःकडून अधिक व्यापक बनवतं ते शिक्षण, लक्षात आलं. म्हणजे थिंकिंग फिलिंग इमोशन्स, विचार भावना वर्तन हे जितकं व्यापक होत जाईल त्याला आपण शिक्षण म्हणतो. आता बघा, या शिक्षणातून आपण स्वतःला मिळत जातो, आपण स्वतःला मिळत जातो. म्हणजे मी कोण आहे, मी कसा आहे, माझे स्किल्स काय आहेत, माझ्यामधली वैगुण्य काय आहेत, माझे दोष काय आहेत, असं मला मिळत 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 जाईल. आता हे मला जसं मिळत 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 जाईल तसं या सरकमफरन्सचं काय होईल, हा जेव्हा जास्त 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 व्यापक व्हायला लागतो तेव्हा माणसं मानसशास्त्राकडून अध्यात्माकडे जायला लागतात. सोपं आहे. अध्यात्म म्हणजे काय, अधिक वरच, जास्त व्यापक असा आत्म म्हणजे मी. म्हणजेच ही लिंक आहे सायकॉलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी, की हे जितकं व्यापक होत 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 जाईल. आता तुम्ही विचार करा, आणि ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी याला स्क्रिप्चर्सनं जोडून बघा, म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात, की हे जितकं जास्त व्यापक होईल तितकी काय गंमत होणार आहे बघा. तेव्हा गंमत अशी होणार आहे की हे व्यापक होता 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 इतकं व्यापक होत जातं की त्या व्यापकतेमध्ये कुणीच राहत नाही. त्याला काय म्हटलेलं आहे, ब्रह्म. म्हणजे बघा, आपण रिदम स्वतःच्या भावना विचार आणि वर्तनांचा मिळवणं त्याला जैविक शक्तीबरोबर जोडणं ह्याच्यामधली जी एकतानता आहे ती एकतानता इज मेंटल हेल्थ, ते निरोगी मानस, मानसशास्त्र. आणि एकतान होता होता या सगळ्यामध्ये एकात्मता निर्माण होणं म्हणजे अध्यात्म. एकतानता म्हणूनच सायकोलॉजी हा फार छान मार्ग आहे अध्यात्माकडे जाण्याचा, कारण सायकोलॉजी तुम्हाला एकतानता शिकवते, आणि एकतानता आली तरच पुढे एकात्म होण्याची शक्यता आहे ना. म्हणून एकतानता आणि एकात्मता असं जर बघितलं, एकतानता जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सायकोलॉजी, मग एकात्मता आहे तिथे अध्यात्म. का बरं हा फरक? त्या फरकाचं कारण असं आहे की सगळी सायकोलॉजी ही कॉग्निशनला थांबते. कॉग्निशन याचा अर्थ काय, शब्द. आणि शब्द जिथे लटके पडायला लागतात तिथे अध्यात्म सुरू होते.
म्हणजे हे ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं, की शब्द बलिदान देतो स्वतःच, आणि शब्द जेव्हा स्वतःचं बलिदान देतो तेव्हा त्याच्यातून पुढचं सत्य निघतं. तर त्यामुळं शब्दाच्या पुढे कॉग्निशन ही सायकोलॉजीची मर्यादा आहे, आणि त्याच्या पुढे जो आहे तो फक्त काय अनुभव. आणि तुम्ही सगळ्या अध्यात्मामध्ये बघा कशावरती सगळ्यात भर दिलेला आहे, अनुभव. साक्षात्कार म्हणा, सिद्धी म्हणा, काही म्हणा, अनुभव. आणि मग जो अनुभव कॉग्निशन मध्ये मला डिफाईन करता येत नाही त्याचा मी अभ्यास कसा करणार, म्हणून सायन्सने त्याला बदल ठरलं. त्यामध्ये त्याचा अभ्यास कसा करता येणार, तो फक्त अनुभव आहे आत्तापर्यंत, पण त्याच्यात आता फरक पडला. त्यातला फरक फार मनोरंजक आहे, आणि तो या 1990 नंतर पडलेला, आणि आता 21व्या शतकामध्ये जरा जास्त पडलेला तो फरक आहे. तो फरक काय ते सांगतो, तो फरक असा आहे की न्यूरोकेमिकल स्टडीज हे मेंदूवरचे जसजसे प्रगत होत गेले, सोप्या शब्दात पूर्वी आपल्याकडे फक्त सिटी स्कॅन होता, सिटी त्यांच्या आधी काय सिटी स्कॅन होता, त्याच्या आधी एक्सरे होता. एक्सरे आपल्याला हाडच दाखवायचा आहे अजूनही जास्ती करून, सॉफ्ट टिश्यूच्या फक्त शॅडो देतात एक्सरेवर. मग आपलं काय आलं, मग सिटी स्कॅन आला का बरं, त्याचा स्ट्रक्चर जरा चांगली दिसायला नाही. मग काय आलं, मग आपला अल्ट्रासोनोग्राफी आली, मग MRI आला. तरीसुद्धा हे सगळे जे आहेत यांना काय म्हणतात, स्ट्रक्चरल स्कॅन्स. त्याच्यानंतर आता पेट स्कॅन्स आले, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी PET. आता या पेट स्कॅनचं वैशिष्ट्य काय आहे, की दे आर डायनॅमिक स्कॅन्स. डायनॅमिक स्कॅन्स याचा अर्थ काय, की ज्या वेळेला जी घडामोड मेंदूमध्ये होत आहे ती त्याच वेळेला मला दिसणं, जर काही तुम्ही नथिंग मोर डायनॅमिक दॅन दॅट ना. मग आता या डायनॅमिक मॉडेलमध्ये त्यांना काय दिसलं, फार गमतीदार गोष्ट दिसली ती अशी, की त्यांनी त्याचे या इमेजेसचे कलर कोडिंग केलं. मग तुम्ही जर तुम्हाला कधी पेट स्कॅनचा रिपोर्ट किंवा प्लेट बघायला मिळाली, तर ती आपण भरतकाम विणकाम करताना वेगवेगळे रंग असे वापरतो ना, म्हणजे विशेषतः ते चौकोनी काय करतात तुम्ही, चौकोना क्रॉस स्टिच, हां, तर ते चौकोन कसे रंगाचे दिसतात ना, तसेच ते पिक्सेल, तसेच ते चौकोन असतात. आणि त्यामध्ये त्या नर सेलमधला मेटाबॉलिझम हा कलर कोडमध्ये कन्व्हर्ट केला जातो. म्हणजे थोडक्यात काय होतं माहिती आहे, मी समजा आता रागावलेलो आहे तर माझ्या मेंदूमध्ये नेमकं केमिकली काय चाललंय ते मला मी रागावलेलो असताना कळू शकतो. आता तुम्ही म्हणाल की आता यांनी कसं काय केलं, तर सोपं आहे, कसं केलं त्यांनी सांगतो तुम्हाला. त्यांनी काय केलं, त्यांनी व्हॉलेंटियर्सना बसवलं, त्याला ते सगळं यंत्राचे इलेक्ट्रोड लावले आणि त्यांना पिक्चर दाखवले. त्या पिक्चरमधल्या, बरं सोपं करून सांगतोय पण काय समजावं म्हणून, की त्या पिक्चरमधल्या भावना आल्या आणि त्या आपल्या मनामध्ये उद्दीपित झाल्या की त्यांना टिपायला सुरुवात केली ना त्या स्कॅनने. मग आता त्यांच्या असं लक्षात आलं की अशा पद्धतीने आपण माणसाचे भावनिक अनुभव जे आत्तापर्यंत फक्त कॉग्निटिव्हली शिकू शकत होतो ते न्यूरोकेमिकली शिकू शकत आहोत. फार मोठी घटना घडली विज्ञानामध्ये. मग आता त्यांनी उलटा अभ्यास असा सुरू केला की ज्याला अध्यात्माच्या भाषेमध्ये साक्षात्कार म्हणतात तो अनुभव न्यूरोकेमिकली कसा आहे ते जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल कुठल्या कुठल्या सेंटरमधले कुठला कुठला मेकॅनिझम काय काय होतो. आणि गमतीची गोष्ट की तशा तऱ्हेचा मेकॅनिझम त्यांनी काढला शोधून, त्याच्यावरती आत्ता संशोधन सुरू आहे, की ज्याला आपण समाधी म्हणू, म्हणजेच काय ती एकात्मता, सम पुन्हा तोच भाग आहे की एकात्मता आहे हां, आणि त्या सायुज्यता, समीपता, सायुज्यता सगळे एकात्मतेकडे जाणाऱ्या सगळ्या स्टेप्स आहेत की नाही त्या. तर ती एकात्म अवस्था ही केमिकली जेव्हा असते तेव्हा मेंदूत काय होते. आणि मग त्यांच्या एक गमतीदार गोष्ट लक्षात आली, गोष्ट अशी आहे की ज्यांचा उपयोग
ड्रग्ज म्हणून अंमली पदार्थ म्हणून केला जातो त्यातल्या काही केमिकल्स हा अनुभव तयार करतात. आता बघा एका बोलणे सोपं झालं की नाही सगळं आध्यात्मिक अनुभव हवा आहे या आमच्याकडे इंजेक्शन घेऊन जा आम्ही तुम्हाला इंजेक्शन देऊ. फसवाय कसं फसवाय बघा. एकदा असं झालं ज्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मी काम करतो तर तिकडे आमचं एक निशिगंध नावाचं स्त्री ॲडिक्टसाठीचं सेंटर आहे. तर तिथे माझ्याकडे एक आमच्या पेशंट बाई ज्या स्वतः व्यवसायाने ॲनेस्थेटिस्ट आहे, हां सिनियर ॲनेस्थेटिस्ट, आणि त्यांना केटेमाईन नावाचं ॲनेस्थेटिक एजंट आहे त्याचं ॲडिक्शन झालं. म्हणजे पेशंटला ते इंजेक्शन देता देता त्या स्वतः ते इंजेक्शन घ्यायला लागले. मग ते आमच्याकडे ॲडमिट झाल्या, त्यांच्याशी बोलायला बसलो. मला म्हणाले डॉक्टर तुमचं ऑब्जेक्शन का आहे हे घ्यायला. मी माझ्या पेशंटचं सगळं बरोबर करते आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर संध्याकाळी घेते ना माझं माझं. मग तुम्ही मला विचाराल का घेतेस, म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. कैवल्य म्हणून जे काही ज्ञानेश्वर म्हणतात त्याचा अनुभव मला केटामिन घेतल्यावर येतो. तर मग त्या जे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर तर हे कैवल्याचं चांदणं यांच्या अंगणातच येतं केटामिन घेतल्यावर. तर तुमचं ऑब्जेक्शन काय आहे? तर म्हटलं बघा माझं ऑब्जेक्शन काहीच नाही आहे तुमच्या त्या अनुभवाला. माझा मुद्दा असा आहे की असा अनुभव घेतल्याच्या नंतर तो एकात्मतेचा आध्यात्मिक अनुभव घेतल्याच्या नंतर तुमच्या विचार भावना आणि वर्तनामध्ये किती व्यापकता आली हा माझा प्रश्न आहे. ती जर येत असेल तर मी तुम्हाला रेग्युलर केटामिनचा पुरवठा करायला तयार आहे. पण तुमची ती कैवल्याची अवस्था भंग झाल्यावर तुमच्या मनात येणारा विचार पूर्णपणे स्वकेंद्रित असतो की माझं पुढचं इंजेक्शन कधी येणार, कुठे गेली व्यापकता. उलट तुम्ही संकुचितपणे स्वतःकडेच बघायला लागलात म्हणून तो आजार आहे. आणि म्हणून तुम्ही जरी केटामिन घेत राहिलात तरी तुमचा अनुभव हा आध्यात्मिक नाही. हे लक्षात घ्या की आध्यात्मिक अनुभव हा फक्त अनुभवावर ठरवायचा नाही तर त्या अनुभवाच्या नंतरच्या विचार भावना वर्तनावरती ठरवायचा. त्याच्यासाठी सर्व आचार्यांचे पुरावे आहेत की हा तुम्ही कधीही तो अनुभव काय ग्रेट होता फॅन्टॅस्टिक, पण त्या चांदण्याच्या नंतर काय झालं, त्याच्यानंतर तुमच्यात फरक पडला का. म्हणजे तुम्ही देवाच्या समोर उभे राहिलात, आरती केलीत, देवाबरोबर एक एकात्मतेचा अनुभव घेतला सुंदर, पण बाहेर आल्यावरती लगेच जर हाडू हाडू थुडूक सुरू केली तर मग त्या अनुभवाला आध्यात्मिक म्हणायचं का नाही. म्हणजेच असं की त्या एकात्मतेच्या अनुभवातून तुमचं काय वाढलं पाहिजे, सरकमफरन्स. हा सरकमफरन्स वाढला तरच आपल्याला पाठी जाऊन असं म्हणता येईल की तो अनुभव आध्यात्मिक होता. आता बघा ह्याच्यातून आपण गमतीदार एका मुद्द्याकडे येतो आणि तो मुद्दा असा आहे की म्हणजे मी जर माझ्या अनुभवांची व्याप्ती जाणीवपूर्वक दिशा धरून व्यापक करण्याचा प्रयत्न केला तर मी आपोआपच सुदृढ मानसशास्त्राकडून सुदृढ म्हणजे अध्यात्माच्या पातळीकडे, सुदृढ नाही अध्यात्माच्या पातळीकडे मी जाऊ शकेन. आता तुम्ही मला सांगा सगळ्या संतांनी याच्यापेक्षा वेगळं काय सांगितलंय, कुणीच काही वेगळं सांगितलेलं नाही. बरोबर सगळ्यांनी तेच सांगितले की अरे बाबा केव्हा तरी व्यापक बन. आणि व्यापक बनणं म्हणजेच अध्यात्म आहे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासे विचारे वेच करी. हा आता तिकडे पण छान आहे, साधन सूचित आहे की उत्तम व्यवहाराने तू मिळव, पण खर्च करताना हे फक्त माझं असं म्हणू नकोस. म्हणजेच काय कर, व्यापक बनव. मग व्यापक बनव म्हणजे काय की हे ज्यांचं ज्यांचं आहे त्यांच्यापर्यंत पोचव,
इथे पुन्हा गडबड काय होते आपली, पोचवतो आम्ही, पण पाटी कितीची लावली आहे, योग्य ठिकाणी योग्य वेळी पाटी लावली की नाही, मग दान आणि जाहिरात ह्याच्यात फरक राहत नाही. दानाची जाहिरात झाली की मग काय झालं, मग त्याच्यामध्ये दानाचं मोलच गेलं. त्यामुळे दान आणि जाहिरात ह्याच्यात हा खूप मोठा फरक आहे, की मला जर व्यापक करत जायचं आहे तर त्या व्यापकतेमध्ये जाहिरात ही गोष्ट कुठे आली, कारण जाहिरात मला अध्यात्माकडून म्हणजे ते हेल्दी माइंडकडे पण नाही आणत, मग ते परत माझ्या त्रिकोणाची ओढाताण चालू झाली, तिथपर्यंत ती मला आणते. त्यामुळे खरं अध्यात्म काय आणि कशा हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जिथे कुठे व्यापकतेला वाव आहे त्याला आता आपण दुसरा शब्द वापरू, विधायक व्यापकता. जिथं कुठं विधायक व्यापकतेला वाव असतो असे विचार, अशा भावना, असं वर्तन आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जात. हा इतका सोप्पा विषय आहे की हे मी कसं करू माझ्या वृत्तीनं. आपण मुद्दामून तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या सगळ्यामध्ये कुठल्याही धर्माला मुद्दामून बांधला ठेवले, कारण शेवटी सगळे धर्म आपल्याला तेच सांगतात, त्यांच्या पद्धतीने व्यापक करा, नाही का. कुणी म्हणतो कृतीतून करा, कुणी म्हणतो भावनेतून करा, कुणी म्हणतो विचारातून करा. आपल्याकडे सुद्धा बघा, म्हणजे वेदांत तत्वज्ञान हा ज्ञानमार्ग आहे, विचारातून गेलात तर ज्ञानमार्ग, भावनेतून गेलात तर भक्तिमार्ग, वर्तनातून गेलात तर कर्ममार्ग. सोपं आहे बघा, म्हणजे कॉग्निटिव्ह थिअरी ऑफ माइंड आणि अध्यात्म याच्यात काही फार फरक नाही आहे. आता आपल्याही अध्यात्मामध्ये काय सांगितलेलं आहे, असं सांगितलेलं आहे की मार्ग कोणताही असला तुमचा घ्यायचा सुरुवातीचा, तरी इतर दोघे नंतर मिळून त्याचं सर्कल व्हायला पाहिजे, योग युज जोडणे, आणि तो जोडून त्याचं सर्कल झालं की तो योग मिळाला. म्हणून समत्वम योगम उच्यते, ते समत्व म्हणजे ते. मग योग कार्यसु कौशलम का बरं म्हटलंय, कारण बघा तुमचं जे वर्तन आहे त्या वर्तनामधलं कौशल्य तुम्ही जसं 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 वाढवत न्याल तसं काय होईल, तसं तुमच्यासाठी ते तुमचं कर्म हे विहित कर्म न राहता विशेष कर्म बनेल. ही पहिली पायरी आहे, विहित कर्माचे विशेष कर्म, त्याला विनोबांनी काय म्हटलंय, विकर्म. त्यामुळे विहित कर्म जे आपल्याला बंधनकारक आहे त्या विहित कर्माचे विशेष कर्म कधी बनेल, जर मी त्याच्यामधलं कौशल्य माझं वाढवत 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 नेलं तर. ते वाढवता वाढवता मला काय मिळेल, एकात्मता. विचार भावना आणि वर्तनाची मला एकात्मता मिळेल, माझी मेंटल हेल्थ मला मिळाली, ओके. हां, आणि ती माझ्याकडेच आहे, ती एकतानता माझ्याकडेच आहे. अशी एकतानता जर मला मिळाली तर बाहेरचा फीडबॅक त्याच्यावरती मी अवलंबून नाही राहणार. एका सफाई कामगारांनी एकदा मला खूप छान शिकवलं. गोदरेज कंपनीमध्ये जात होतो मी, दर आठवड्याला एकदा पेशंट बघून बाहेर आलो, आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि तिथे फुटपाथ होता, त्याच्यावरती आमचा एक सफाई हाऊसकीपिंगचा कामगार हा हे करत होता, साफ करत होता. शेवाळं पडलं होतं, तो ते पांढरी हे घालत होता पावडर, आणि इतका सुंदर इतका मस्त करत होता सगळं ते, की जणू काही नृत्यच करतोय हा, इतका चांगला रिदम त्याचा होता. तर तो रिदम पाहिल्यावरती मला वाटलं, अरे वा छान मस्त बघतोय बघतोय, माझं काही वाहन यायचं होतं म्हणून मी त्याकडे बघत थांबलो. त्यानं आपल्याला कळतं बघा, आपण काही करण्यात मग्न असलो आणि कोणी आपल्याकडे बघत असेल तर आपल्याला थोड्या वेळाने कळतं, तसं त्याला कळलं आणि त्याने माझ्याकडे बघितलं तर तो हसला, मी हसलो आणि मी त्याला म्हणतो, अरे तुम्ही काय मस्त काम करताय हो. तर तो बिचारा बावचळला, कारण त्याला तू असं मस्त काम करतोयस थोडंसं घरातल्या गृहिणीसारखंच, की असं काही ऐकायची त्याला सवयच नव्हती. त्यामुळे तो बावचळला आणि तो म्हणाला कुछ नाही साहेब काम कर रहा हूं, कुछ नाही, असा हसला. बरं वाटलं त्याला, मग माझ्यातला सायकेट्री जागा झाला. मग मी त्याला जवळ जाऊन विचारलं की जब आप इतना मगन होकर काम कर रहे है तो आपके मन में कौन से विचार थे, असं विचारलं होतं. तो अजूनच गोंधळला आणि मला म्हणलं विचार विचार काही नव्हते हो, काम करत होतो.
मग मी म्हटलं नाही नाही असं कसं असेल, काम करताना विचारता हवेत ना. तर तुम्हाला नाही काही विचार नव्हते. मग म्हटलं बरं त्याला की समजलं नाही आपण तर नाच सोडूया. म्हणून मी त्याला अच्छा अच्छा छान चाललं आहे हां तुमचं चालू दे वगैरे असं सांगून बाहेर पडलो. असं जायला लागलो एक 10 पावलं गेलो असेल तर त्याने मला हाक मारली, ओ साप. मी गेलो म्हटलं काय म्हणे मिल गए, म्हटलं कोण विचार. तर म्हणा बीजे मला मिळाले माझे विचार. तर म्हटलं काय रे बाबा काय तुझे विचार होते. तर म्हणाला म्हणजे बघा ते विचार येत असणार पण त्याला तो अवेअरनेस नव्हता. तर माझ्या प्रश्नाने त्याला तो अवेअरनेस दिला स्वतःच्या विचारांकडे पाहण्याचा. तर तो मला काय म्हणला, तो म्हणला की असा मस्त पैकी साप करीत करत त्या टोकाला फुटपाथच्या जाईन ना, पाठी वळून बघेन, मस्त हसेन आणि स्वतःला म्हणेन काय मस्त काम केलेस. आता तुम्ही मला सांगा, व्यापकता आली, एकतानता आली आणि तो जेव्हा ह्या सगळं करत असतो तेव्हा आपोआप त्या माणसाची एकतानतेकडून एकात्मतेकडे वाटचाल होते. या एकात्मतेला गीतेने विनोबांनी सगळ्यांनी काय म्हटलं, अकर्म. म्हणून कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म पाहतो हा जो गीतेमधला श्लोक आहे. तर त्यामध्ये कर्म करताना ती अकर्माकडे नेण्याची संधी आहे हे जर मी बघितलं माझ्या वर्तनामध्ये, तर प्रत्येक कर्म हे अकर्माकडे जाण्याची संधी आहे, त्याच्याकडे मला ते नेतंय, ते अकर्म आहे. मग त्यासाठी पहिली पायरी काय आहे, विहित कर्माचं रूपांतर विशेष कर्मात करतं. मग एकतानता मिळायला लागते, एकतानता मिळाली की एकात्मता येऊ लागते. म्हणून त्याचा अनुभव हा अध्यात्माचा स्पर्श असलेला अनुभव आहे, कारण त्याने त्याची दृष्टी व्यापक केली ना, नाहीतर त्याच्या वर्किंग कंडिशन्स काय हो, कसं हो, कोणीच नाही काही लक्ष देता. तक्रारखोर आपण किती असतो ना सगळे, तक्रारखोरीमुळे आपण काय करतो, असलेला जो आपला सरकंपर्स येतो अजून आवळून घेतो व्यापक करायच्याऐवजी. जास्त जास्त मी माझ्या 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 माझ्याकडे जास्त पाहायला लागतो. म्हणजेच काय की वर्तनामध्ये मी ज्या वेळेला फरक, तो माझा कर्ममार्ग झाला. म्हणून जे सगळे कर्मयोगी सांगितलेले आहेत आपल्या परंपरेमध्ये त्या सगळ्यांचं वैशिष्ट्य की त्या सगळ्यांच्या मध्ये वर्तनामधून ते अकर्माकडे गेले, पण त्यावेळेला विचार आणि भावना त्यांना मिळाल्या पाहिजेत, तर तो काय झाला, योग. अच्छा मी समजा भावनिक आहे खूप, तर मला भावनेकडे सुद्धा जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. भक्तीमध्ये काय आहे, भक्तीमध्ये संगीत आहे, भक्तीमध्ये जी सगळी पूजा आहे ना, पूजा पाठ आणि जी सगळी कर्मकांड आहेत ती ॲक्च्युअली या वर्तनातून एकात्मता साधण्यासाठी आहेत. हे लक्षात घ्या, आपण कसे करतो ते सोडा, पण मुळामध्ये ही वर्तनामधून एकात्मता साधण्यासाठी पूजा आहे ना आपली. तुमच्यापैकी किती जण रोज पूजा करतात असं जरा हातवर करा, बऱ्यापैकी करतात. हां थँक्यू. हां आणि साधारण आपण आपल्या जीवनामध्ये आता कदाचित ज्येष्ठ नागरिक झाल्यामुळे 5-1 मिनिटं वाढली असतील तुमची, की पूर्वी जेवढी घाई घाईत व्हायची आता जरा आपल्यालाही वेळ आहे, देवांनाही वेळ आहे, उभय पक्षी वेळ असल्यामुळे आता आपण जरा जास्त लक्षपूर्वक करूया असं तुम्ही आता म्हणत असाल. पण बघा गंमत, पहिल्यांदा आपण मूर्ती असते, तस्बीर असते, तिला साफ करतो पाण्याने, धूर म्हणजे तिथे स्पर्श आहे, तिथे दृष्टी आहे. हां आणि जशी बाळकृष्ण असेल कोणाकडे, तर तो बाळकृष्ण का असतो, तो रांगता असतो, तो का असतो, की देवाला तुम्ही बाळाच्या मायेने पहिल्यांदा आंघोळ घालायची आहे, तेव्हा ती बाळाची माया आहे. हां म्हणून तो छोटा आहे, हां गोंडस आहे, मस्त आहे, खेळणारा बाळकृष्ण आहे. मग त्याला छान साबीत करायचं, मग आता काय होतं, त्याला सजवायचं, फुलं आली त्याच्यामध्ये, वास आला, रंग आला, स्पर्श आला, गंध, त्याला उगाळण्यापासून वास यायला सुरुवात होते. वा तो घ्या, हां मग छानपैकी लावा, मस्त किती छान दिसते बघा, आता उदबत्ती लावा, अजून एक व्हरायटी गंधांची बघा, पंचेंद्रिय कशी सांगितली आहेत.
मग छानपैकी देवाची मूर्ती तयार झाली. म्हणजे सगुण भक्ती जी आहे त्या सगुण भक्तीचं वैशिष्ट्य हे आहे की तिथूनही एकात्मतेकडेच जायचं. आपण ती सगुण भक्ती तशी करत नाही. तर सगुण भक्तीमध्ये त्या एकात्मतेकडे जायचं असेल मग आता काय झालं, आता हे तुमचं सगळं तयार झालं, गंध आला, स्पर्श आला, दृश्य आलं, ध्वनी राहिला, म्हणून पहिल्यांदा डिंग 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 करा आणि तुम्हाला जे काही येत आहे ते म्हणा. पण ते म्हणताना आपल्याकडे रोट मेमरी म्हणून एक प्रकार असतो, तसा कधी म्हणू नका. रोट मेमरी म्हणजे काय माहिती ना, छोटी मुलं असतात की नाही, त्यांना जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू वेज अ फिल ऑफ वॉटर समजा थांबला की त्याला पुढे नाही जातात, परत जॅक अँड जिलला जावं लागतं. तर त्याला म्हणतात रोट मेमरी. तर आपण जे काही म्हणत असू श्रद्धा ती आहे की रोट मेमरीवरती विसंबून न राहता प्रत्येक वेळी मी त्यामध्ये भावना ओतेन, ही श्रद्धा. श्रद्धा कुणावरती नसते, श्रद्धा प्रोसेसवरची श्रद्धा असते. आपल्या सगळ्या श्रद्धा व्यक्तिनिष्ठ असतात, म्हणजे व्यक्तिनिष्ठ म्हणजे देवनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ तत्वनिष्ठ असा व्यक्ती आहे, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. पण खरी आध्यात्मिक श्रद्धा ही प्रोसेसवरची श्रद्धा असते. की जो काही प्रोसेस माझा असेल आत्ताचा, त्या प्रोसेसवरची श्रद्धा ही खरी श्रद्धा. ती श्रद्धा म्हणजे काय, त्याच्यातून मी चांगल्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, ती माझी श्रद्धा. मी त्याच्यातून चांगल्या 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 भावना निर्माण करणं, हां ते श्लोक म्हणताना, म्हणजे आता इथं काय झालं, हे पंचेंद्रियातलं हे आलं आणि मग काय राहिलं, पाचवं इंद्रिय कुठलं राहिलं, प्रसाद. आता तुमच्या लक्षात आलं, सगुण भक्तीमधला पूजेचा उपचार हा पंचेंद्रियांना जागृत करून त्याद्वारे एकात्मता निर्माण करा, निदान एकतानता निर्माण करा, ह्याच्यासाठी आहे. आता आपण त्याचं प्रॅक्टिकल कसं करतो बघा. इथे सुरुवात आहे, तेवढ्यात फोन येतो, व्हॉट्सॲपची टिंग टिंग वाजते, जे आपल्याला त्या घंटेपेक्षा जास्त मनोरम वाटते. मग त्याच वेळेला आता गॅस संपायला आला आहे, बँकेमध्ये जायचं आहे, सगळं घुसतंच की ओमध्ये. मग ते घुसताना एकतानता नाही तर एकात्मता येणार कुठून. मग काय झाला, त्या पूजेचा कर्मकांड झाला, त्याच्यातलं कॉग्निशन गेलं, त्याच्यातलं इमोशन गेलं, मग ती फक्त कृती राहील. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की कृती आणि कर्म ह्याच्यातला फरक लक्षात येईल. की कृती जो आहे ना, दॅट इज ॲक्शन, कर्म जे आहे तो प्रोसेस आहे. म्हणून अध्यात्माकडे वाटचाल म्हणजे काय, त्याचं एक अजून एक आता विनोबाने फार छान सांगितलं, ते असं म्हणतात की कृती कमी कमी व्हायला पाहिजे आणि कर्म वाढायला पाहिजे, तर तुमची आध्यात्मिक वाटचाल झाली असं म्हणून. त्याच्यासाठी दृष्टांत विनोबा फार सुंदर देतात. ते असं म्हणतात की एका शाळेचं अंगण आहे, मधल्या सुट्टीमध्ये मुलं खेळतायत आणि सुट्टी संपली तर जो शाळेचा शिपाई असतो त्याला प्रत्यक्ष क्रीडांगणावरती जाऊन त्या सगळ्यांना हाकत 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 वर्गात बसवावं लागतं. तेवढं कर्म, तेवढी कृती त्याला करावी लागते. हां, जे शिक्षक आहेत ते वर्गात आले की लगेच मुलं शांत होतात, त्यांची कृती शिपायापेक्षा कमी. आणि मुख्याध्यापक त्यांच्या खोलीतून गॅलरीत येऊन उभे राहिले तर शाळा शांत होते. कृती कोणाची सगळ्यात कमी आणि कर्म कोणाचं सगळ्यात जास्त. मुख्याध्यापकांची कृती सगळ्यात कमी पण कर्म त्यांचं सगळ्यात जास्त. आता आपण काय करतो, आपण कृतीमध्ये इतके हरवतो की कृती हे विशालतेचं साधन नाही. म्हणून पहिल्यांदा कृती आणि कर्म. कर्मामध्ये काय झालं, योग आला, जोडणं आलं, मग आपण करायचे उपचार सुद्धा. म्हणून आपल्याकडे बघा, परंपरेमध्ये खरं हेच त्रिकोण प्रत्येक ठिकाणी टाकलं आहे, आपण तो तसा वापरत नाही, ही आपली गडबड आहे. म्हणजे वर्तनाकडून तुम्ही एकात्मतेकडे जा. आता आपला मुद्दा चालला होता भक्तीचा, भावना. आता तिथं काय मुद्दा आला की जर मला जे स्तोत्र येतं, जे भजन येतं, जे काही आरती असेल, हे गाताना भावना किती येत हो. म्हणजे ना आपण गणपतीमध्ये
आरत्या म्हणतो का विडंबन करतो हे मला कधीच कळत नाही. हां म्हणजे सूर तर सोडा, भाव असेल तिकडे सूर येईल आपोआप. पण आपण काय वाटलो होतो आणि आपण आरत्यांच्याकडे कधी बघतच नाही हो. म्हणजे आपली जे रोट मेमरी नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, नुरवी वरती पुरवी खाली कुठे. हां खरं म्हणजे नुरवी पुरवी मधलं पुरवी खाली जोडायचं आणि नुरवी आदल्या याला जोडायचं आहे, पण ते आपण करतच नाही बघा. नुरवी पुरवी क्रिया अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे आरती हे आर्त, याच्यावरून आरती हा शब्द आले. तर आर्त ही मुळात भावनाच आहे की भक्ताचे आर्त देवापर्यंत पोहोचवते जी, त्या रचनेला म्हणतात आरती. बरोबर, त्यामुळं आपण आरती ओवाळणी याचे अनेक अर्थ लावलेले आहेत. पण भावना जिथं नाही तिथं मग तो अनुभव आध्यात्मिक होणार नाही. म्हणजेच आपल्याला भावना ही महत्वाची. बरं आता ही झाली पद्यातली भावना, सोडूया. भावनेच्या रस्त्याने समजा मला अध्यात्माकडे जायचं आहे तर कुठे जाता येतं? सोपं आहे, स्वतःच्या पलीकडे नेणारा विचार, भावना आणि वर्तन हे आध्यात्मिक होण्याची पहिली शक्यता. बघा याचा अर्थ काय तो सांगतो आणि नंतर ह्याच्यावरती शास्त्र काय म्हणतं तेही सांगतो. शास्त्र म्हणजे आधुनिक शास्त्र. तर विचार भावना आणि वर्तन हे माझे आहेत, अर्थात माझे. त्याचा उपयोग मी माझ्यासाठी करणं गैर आहे का? नाही. पण मी विचार भावना आणि वर्तन माझ्यामध्येच गुंतून राहिलो तर गडबड काय होणार? ते व्यापक होणार नाही. व्यापक होणार नाही म्हणजे माझी वाटचाल ही सुदृढ मनाकडे पण नाही आणि अध्यात्माकडे पण नाहीच नाही. म्हणजे स्वतःच्या पलीकडे नेणारी विचार भावना आणि वर्तन ही अध्यात्माची पहिली बाब. मग आता हे सगळं मी वेगळं काहीच सांगत नाही आहे, सगळ्या संतांनी हेच सांगून ठेवलेलं आहे ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पण. बरं मग आता त्यातल्या त्यात खरं अख्खं जग आहे त्याला प्रेम वगैरे अर्पण जरा कठीण आहे. मग आता त्यातल्या त्यात ज्यांना गरज आहे ते बघा प्रेमाची. हां म्हणजे ज्यांना वेदना आहे त्यांच्याकडे पहिल्यांदा जा. हां हा सोयीचा भाग झाला. त्यातला तत्व काय आहे की खरं सगळ्यांनाच प्रेम वाटा. हां पण त्या सगळ्यांना वाटणं एवढी आपली कुवत नाही, तर निदान जो समोर दिसतोय ज्याला गरज आहे तिथून सुरुवात करा असं त्याचा अर्थ. म्हणजे वा कोणाच्या तरी बारीक नजरेला दिसली. तर म्हणजे तुम्ही माझ्याकडे एकत्र नको का बाबर का? तर मुद्दा त्यातला हा की त्या भावनांच्या मधून मी जर स्वतःच्या पलीकडे गेलो, आता भावनांवरती आपण आहोत म्हणून मानसशास्त्र भावनांचं वर्गीकरण कसं करतं ते जरा तुम्हाला थोडक्यात सांगतो. तीन प्रकारे तीन गट आहेत भावनांचे. सोपं, पहिला गट जो आहे ना त्या गटाला म्हणतात आदिम भावना, प्रिमिटिव्ह इमोशन्स, की ज्या आपल्या सर्व्हायवलसाठी आदिम भावना आहेत त्या सर्व्हायवलसाठी हव्यातच. हां म्हणजे समोर आता बायोलॉजिकल काही डेंजर आलं, जीवशास्त्रीय धोका आला, साप आला, वाघ आला, पळा. किंवा आता आपण सगळेजण आहोत आणि आपल्या आवाक्यातलं कुठलं जनावर आलं तर लढा. बरोबर, जिथं कुठं आदिम भावना या कशाशी निगडीत आहेत? सर्व्हायवलची. माझं अस्तित्व असेल सरसलामत तो पगडी बचायचं, त्या आदिम भावना. त्या सगळ्या आदिम भावना या माझ्या जगण्याची जी उर्मी आहे, अस्तित्वाची उर्मी, टिकून अस्तित्व टिकून ठेवण्याची उर्मी, त्याच्याशी त्या निगडीत आहेत. त्याच्यानंतर ज्या आहेत त्यांना म्हणतात प्रगत भावना, म्हणजे प्रिमिटिव्ह इमोशन्स, प्रॉडक्टिव्ह इमोशन्स. प्रॉडक्टिव्ह ह्याचा अर्थ प्रगत. प्रगत भावना कधी निर्माण झाल्या? त्या संस्कृती जशी 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 माणसानं तयार केली तसं माणसाच्या लक्षात आलं की अरे बाबा फक्त सर्व्हायवल काही महत्त्वाचं नाही, त्याच्याबरोबर सर्व्हायवलसाठी सुद्धा तुला कोऑपरेट करणं फार गरजेचं आहे. म्हणून पुढचे लेयर, पुढचा थर भावनांचा निर्माण झाला प्रोडक्टिव्ह इमोशन्स, प्रगत भावना, ज्यामध्ये सहकारी आहे,
ज्यामध्ये जरी माझी चिडचिड झाली तरी सुद्धा चर्चा करून सोडवण्याची तयारी आहे, सगळीच मतं पटली नाहीत तरी सुद्धा बरोबर राहण्याची तयारी आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या प्रगत भावना, म्हणून त्या जरा आपल्याला कठीण पडतात ना। तर ह्या सगळ्या प्रगत भावना प्रोडक्टिव्ह इमोशन्स, आणि त्याच्या पुढच्या ज्या आहेत त्याला नाव आहे उन्नत भावना। की ह्या ज्या आहेत त्या उन्नत, त्याच्या वरच्या। मग ह्या उन्नत भावना म्हणजे काय, की ज्या भावनांमध्ये फक्त परस्पर सहकार्य नाही तर स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून केलेलं सहकार्य। परस्पर सहकार्यामध्ये काय आहे, तुझा आणि माझा दोघांचाही फायदा आहे, दॅट इज फाईन। पण उन्नत भावनेमध्ये काय आहे, उन्नत भावनेमध्ये हे आहे की मी दुसऱ्याची गरज ओळखून स्वतःला त्याच्या भूमिकेमध्ये ठेवून मी त्याच्यासाठी म्हणून काहीतरी करेन, ती झाली उन्नत भावना। ओके, म्हणजे आता आदिम भावना, प्रगत भावना आणि उन्नत भावना या तीन भावनांमध्ये शास्त्राने हे वर्गीकरण केलं। मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं काय ते पेट स्कॅन, त्यामुळं ह्या सगळ्या भावना नेमक्या मेंदूमध्ये कुठे निर्माण होतात त्याची सेंटर्स आता विज्ञानाला मिळाली। फार इंटरेस्टिंग भाग झाला की आदिम भावना जर माझ्या प्रगत झाल्या तर लिम्बिक सिस्टीम, हायपोथॅलॅमस ह्या सगळ्याच्या आसपासचा भाग हा जास्त हे होतो, जास्त उद्दीपित होतो हे कळलं। त्याच्यानंतर जो कॉर्टेक्स म्हणून भाग आहे, तर ह्या ज्या सगळ्या प्रगत भावना आहेत त्या कॉर्टिकल इमोशन्स आहेत, आणि ज्या स्वतःच्या पलीकडे नेणाऱ्या भावना आहेत याचा जेव्हा अशा पद्धतीने अभ्यास शास्त्रज्ञांनी केला तेव्हा आपल्या मेंदूचा सगळ्यात लेटेस्ट प्रगत झालेला भाग आहे त्याला म्हणतात प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स, त्याला म्हणतात निओ कॉर्टेक्स। तर या निओ कॉर्टिकल इमोशन्स म्हणजे या सगळ्यात उन्नत अशा भावना। मग आता लक्षात घ्या की आदिम आणि प्रगत यांचं संतुलन जर आपण केलं तर काय मिळेल आपल्याला, हेल्दी माइंड। आणि निओ कॉर्टिकल इमोशन्सची प्रॅक्टिस करणं म्हणजे अध्यात्म। अजून एक व्याख्या मिळाली की स्वतःच्या पलीकडे जाऊन मी दुसऱ्याने न विचारता केलेली मदत आणि ती मदत तो माझ्याशी नंतर कसा वागेल ह्या अटीमध्ये बद्ध न करता। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आदिम प्रगत आणि उन्नत याच्यामधला फरक काय, आदिममध्ये काय तुम्हाला विचारलंच तरी मदत करणार नाही, प्रगतमध्ये काय हा मला किती मदत करेल, हां म्हणजे ते देवाणघेवाण आहे तिकडे। हां म्हणजे असं नेहमी लोक बघतात ना की ह्यांनी आपल्या लग्नामध्ये किती टाकले होते, ठीक आहे बघतो आपण, काहीतरी पत्रास ठेवलेली आहे। पण उन्नतमध्ये काय की ह्या देण्याघेण्याच्या पलीकडे जाणं आणि पुन्हा त्याच्यात गंमत काय ते प्रोसेस, मी म्हणालो ना देण्याच्या प्रोसेसमध्येच मला समाधान जेव्हा मिळतं त्यावेळेला व्यापकता वाढते, कारण त्या देण्याच्या समाधानामध्ये माझं साफल्य हे देण्यातच आहे। म्हणून आपल्याकडे सत्पात्री दान, कुणालाही न कळेल असं दान, ह्या सगळ्याला का वर दिलं आहे, कारण दॅट इज निओकॉर्टिकल टच। ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा करुणा, कंपॅशन याला का जास्त दिलेलं आहे, हां गुरु गोविंद सिंगांनी आपल्या शीख संप्रदायामध्ये कारसेवा काय आहे बघा, की तुम्ही बाहेर कुणीही असलात तरी तुम्हाला तिथं जाऊन सेवा द्यायची आहे, कारण तुम्ही सेवा जेव्हा देता त्यावेळेला तुम्ही देणार आहात तो घेणार आहे, पण तुम्ही कुणीही असलात तरी विरघळवून टाका। म्हणजे बघा एक तानता जी आहे ना त्याच्यामध्ये रिदम आहे आणि एकात्मता आहे त्याच्यामध्ये विरघळणं आहे। एकतानता मानसिक स्वास्थ्य, विरघळून जाणं अध्यात्म। म्हणजेच अगदी सोपं, साखर पाण्यात घातलेली आणि तुम्ही ढवळताय 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 छान रिदमने ढवळता, हळूहळू तो रिदम तुम्हाला मस्तपैकी लईमध्ये घेऊन जातो, तुम्ही सुदृढ मानमनाचा अनुभव घेत आहात आणि आता
ही साखर पूर्ण विरघळलेली आहे, तुम्ही चमचा काढलेला आहात आणि तरीसुद्धा विरघळलेली जी आलेली आहे ती एकात्मता, ज्यामध्ये गती पण आहे आणि आता जी गती आहे त्यामध्ये चमचा नाही हे लक्षात घ्या. ते अध्यात्म आहे. चमचा नाही याचा अर्थ काय हो? चमचा नाही याचा अर्थ असा की मला आता बाह्य चमच्याची गरजच नाही त्या गतीसाठी. ती जे अध्यात्म, म्हणून मगाशी आता हे जोडून कसं घ्या की माझा घेतलेला अनुभव नंतर मला किती बदलवतो, नंतर किती बदलवतो, म्हणजे मी देवाच्या पुढे उभा आहे आरती सुंदर करतोय तेव्हा चमचा आहे, आता विरघळला आणि चमचा काढला बाहेर गेल्यावरती मी जे वागणं आहे ते चमचा काढलेलं वागणं आहे. असं जर सोप्या पद्धतीने आपण बघितलं की चमचा काढलेलं वागणं, आता विरघळला, आता विरघळल्यावरती ती एकात्मता काय? कारण आता मला साखर आणि पाणी वेगळं काढता येत नाही, साखर हेच पाणी आहे, पाणी हेच साखर. म्हणजे ही जी एकात्मता आहे हिचा अनुभव म्हणजे आध्यात्मिक अनुभव, आणि तिची पहिली पायरी एकतानता आहे. म्हणून विनोबांचं एक पुन्हा वाक्य, विनोबा फार छान सांगतात की विनोबा म्हणतात सेवेमध्ये चिंतन असलं पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही जेव्हा सेवा करता आहात कुणाची, स्वतःच्या पलीकडे जाऊ, तर त्याच्यामध्ये विचार असला पाहिजे, चिंतन असलं पाहिजे, आणि चिंतनात नेहमी सेवा असली पाहिजे. हां, की जेव्हा चिंतन कराल तेव्हा दुसऱ्याचा विचार करणं म्हणजे चिंतनामध्ये सुद्धा सेवा. बघा किती सुंदर निओकॉर्टिकल टच आहे. त्यामुळे विज्ञान आपल्याला काय सांगतं की निओकॉर्टिकल इमोशन्स जिथं आहेत जास्त तिथं, आता हे पुन्हा विज्ञान, तिथं लॉन्जेव्हिटी आणि हेल्थ या दोन्ही गोष्टी आहेत. आता आपण त्याचा संदर्भ ज्येष्ठ नागरिकांशी लावूया की निओकॉर्टिकल इमोशन्स जिथं जास्त तिथे हेल्दी एजिंग चांगलं, म्हणजे तिथं आरोग्यही राहील समाधानही राहील. हे फार महत्त्वाचं की तो निओकॉर्टिकल टच देण्याची संधी म्हणजे वानप्रस्थ. अवस्था का बदलली? कारण अरे गृहस्थाश्रमामध्ये असताना आपण आपल्या मर्यादित वर्तुळातच होतो, आता आपण वानप्रस्थामध्ये का आलो? तुम्ही असा विचार करा, ब्रह्मचर्यामधून डायरेक्ट संन्यासाश्रम का नाही टाकलं? तर ते कसं झालं असतं माहिती आहे ना, की आधी एवढं आहे आणि डायरेक्ट ते असं गोफण त्याची असं झालं असतं, तर त्यामुळे ते नको होतं त्यांना करायला. आवडत ते काय म्हणाले की आता मध्ये एक वानप्रस्थ टाकूया, जरा निओकॉर्टिकलची सवय होऊ दे. मग निओकॉर्टिकल करता 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 मग हे संन्यासाला जातील. पण आता संन्यासाश्रम ह्याचा अर्थ फक्त बाहेरच्या वेशावरती घ्यायचा नाही. हां, संन्यासाचा अर्थ सम्यक न्यास, न्यास म्हणजे विश्वास. म्हणून सगळ्या ट्रस्टना न्यास म्हणतात. बघा ट्रस्ट भाषांतर असतं की नाही चॅरिटेबल ट्रस्ट, तो न्यास, तो संन्यास मधला न्यास आहे. तर तो सम्यक न्यास म्हणजे काय? सर्वानुभूती असलेला विश्वास म्हणजे संन्यास. आणि जेव्हा असा संन्यास येईल त्यावेळेला माझ्या भावना मी निर्माण करेन, भावनांसाठी मी कोणावरतीही अवलंबून राहणार नाही हे अध्यात्म. बघा आपल्या जेव्हा भावना प्राप्तीवरती, मिळणं न मिळणं याच्यावरती अवलंबून असतात, तोपर्यंत त्याला आपल्या परंपरेने काय म्हटलंय? सुख. आणि ज्या वेळेला माझ्या भावनातून मी माझी पॉझिटिव्हिटी निर्माण करतो त्याला म्हटलंय आनंद. आणि म्हणून भौतिक सुखाकडून माणसं ज्या वेळेला आनंदाकडे जायला लागतात त्या अवस्थेला संन्यास म्हटलं आहे. आणि म्हणून आपल्या भारतातल्या प्रसिद्ध संन्यासांच्या मागे आनंद हा शब्द आहे. हा, की चिन्मयानंद का, विवेकानंद का बरं, हे सगळं मागे विचार की आता त्यां ते सुखाकडून आनंदाकडे चालले आहेत म्हणून, म्हणजे ते कॉर्टिकलकडून निओकॉर्टिकलकडे चाललेले आहेत म्हणून. म्हणजे संन्यासाश्रम हा तुमची आता निओकॉर्टिकलची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे, आता तुम्हाला ह्या एरियात राहायला हरकत नाही असं तुम्ही म्हणालात की तुमचा संन्यासाश्रम झाला. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता.
तर ते उपकारापुरता, म्हणजे उपकार हा शब्द आपण जरा पुन्हा मराठीत निगेटिव्हने घेतो, पण तुकाराम काय म्हणतात ते बघा. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, ह्याचा अर्थ हा आहे की आता मी पूर्ण विरघळून गेलेलो आहे आणि तो चमचाबिमचा काही राहिलेलाच नाही आहे. हे विरघळून जाणं म्हणजे उपकारापुरतं राहणं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की एकतानतेकडून एकात्मतेकडे. मग अशा वेळेला विचार, आता आपण काय कव्हर केलं बघा, वर्तन कव्हर केलं, भावना कव्हर केल्या, आता विचारांच्याकडे. मग विचार कसे पाहिजेत? तर विचार असे पाहिजेत की जे समतेवरती आधारित पाहिजेत. म्हणून समता ही फार महत्त्वाची आहे. तर ती समता म्हणजे काय ते बघूया. आपण समतेचा अर्थ जरा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावतो, म्हणून ते समता ही समत्वाशी जोडून घ्या. म्हणजे समत्व विचारांची, विचारांचे समत्व म्हणजे काय? बघा, गीतेचा थोडासा संदर्भ आपण घेऊया की सुख दुःख समेकृत्व हे प्रसिद्ध श्लोक आहे. तर मग आता ह्याच्यातलं समत्व कुठे आहे, ह्याच्यातली विचारांचं समत्व कुठे आहे? तर सुख मला निश्चितपणे सुखद असाच अनुभव देणार, ओके. दुःख मला दुःखद असाच अनुभव देणार. मी दुःखाला माणूस म्हणून सुख म्हणू शकणार नाही, पण या दोघांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन सम ठेवणं म्हणजे समत्व. बघा, आपण खूप मिस इंटरप्रिटेशन करतो की सुखदुःख समेकृत्व म्हणजे काय, सुखदुःख काय एकच आहे काय, असं कसं बघते? नाहीच बघते, तसं सांगितलं पण नाही. काय सांगितलेलं आहे की सुख आणि दुःख यांच्याकडे समतेने बघायचा अर्थ, समान दृष्टिकोनातून बघायचा अर्थ, ही माझी आत्ताची भावना आहे असे बघा. ही माझी आत्ताची भावना आहे आणि असं सुखाकडेही बघा आणि असंच दुःखाकडेही बघा. हा दृष्टिकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन. जसं कन्फ्युशियस जो होता ना चीनच्या राजाच्या दरबारामध्ये, तर त्याला चीनच्या राजाने असं सांगितलं की अरे बाबा, मला राजा म्हणून सुखाच्या प्रसंगी बोलवतात, दुःखाच्या प्रसंगी बोलवतात, तर असं एक भाषण मला करून दे की जे मला दोन्हीकडे वापरता येईल, सुख असू दे का दुःख असू दे. तर कन्फ्युशियस ग्रेटच होता, त्याने तसं भाषण लिहून दिलं, धिस टू शॅल पास, धिस टू शॅल पास, हेही दिवस जातील. हां, जेव्हा सुखात आहात तेव्हाही असं गर्वाने फुगून जाऊ नका की आता हे सुख कायमचं राहणार आहे. जेव्हा दुःखात आहात तेव्हाही असं म्हणू नका की हे दुःख कायमचं राहणार आहे. हा दृष्टिकोनातला समानतेचा विचार, म्हणजे त्याचं भेदाभेद अमंगळ हे वर्तनाच्या पातळीवरती ती समानता, पण वृत्तीच्या पातळीवरची समानता ही मी या सर्व मनोव्यापारांच्या कडे काय पद्धतीने पाहणार की ते माझं आत्ताचं भावनिक रूप आहे, ते माझं आत्ताची अवस्था आहे असं पाहणं हे दृष्टिकोनातलं समत्व. हे ज्याच्याकडे आहे तो पुन्हा आध्यात्मिक. आता तुमच्या असं लक्षात येईल की हे जे सगळं लफडं आहे निओकॉर्टिकल नावाचं, हे माणसाच्या इतिहासामध्ये गेल्या साधारण 6 ते 9 हजार वर्षातच तयार झालं आणि आदिम भावना या साधारण 200 हजार वर्षापासून, म्हणजे प्रबळ कुठल्या होण्याची शक्यता जास्त आदिम भावना. म्हणून बघा ना, आपल्याला चिडायला वेळ लागतो का? कधीच नाही लागत. घाबरायला वेळ लागतो का? नाही. डिप्रेस व्हायला वेळ लागतो का? नाही. कधीच नाही लागत, ते ऑटोमॅटिक होतं. असं तुम्ही कधी एक पुस्तक पाहिलंय का की हाऊ टू गेट मोर अँग्री इफेक्टिव्हली? असं नाही कधी बघितलं. 22 वेज टू गेट डिप्रेस्ड, कारण आपल्याला ऑलरेडी 24 माहिती आहेत. सगळी पुस्तकं कशावरती आहेत? मॅनेजिंग अँगर, डीलिंग विथ डिप्रेशन, ओव्हरकमिंग अँझायटी. आमचे सगळ्यांचे व्यवसाय कशावरती आहेत? आदिम भावनांवर. नाही का, जर आदिम भावना करून सगळे निओकॉर्टिकलला गेले की आम्ही बेकार. हे कळल्यामुळेच मंडळी निओकॉर्टिकल भावनांचा बाजार भरवतात हे लक्षात घ्या. मार्केटिंग जे चालतं ना अध्यात्माच्या क्षेत्रातलं, ते का चालतं? कारण लोक आदिम भावनांचं हे 2000 वर्षांचं इतिहास आहे
मग आता त्याच्यामध्ये आपण त्यांना निओकॉर्टिकलचा टच देऊन मस्तपैकी मार्केटिंग करून आपल्या प्रगत भावना आहेत त्या भागून घ्यायच्या मस्तपैकी. म्हणजे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की निओकॉर्टिकल, खरं निओकॉर्टिकल जे गाडगे बाबा कुणाला पाया का पडू द्यायचे नाही. तर त्याच्यावरती एक गोष्ट आहे बरं का, जी फक्त ह्याच्यामुळे आली म्हणून तुलना अजिबात नाही. गोष्ट तुकारामांची आहे. ती गोष्ट अशी आहे की तुकाराम असे चाललेले असतात आणि तुकारामांचं वैशिष्ट्य व्यापक किती होते की ते जे म्हणायचे ना, वृक्षवल्ली आम्हा सुयरी वनचरी किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, या सगळ्यामध्ये ती व्यापकता आहे. बघा सगळ्यामध्ये तुकारामांच्या मध्ये एकात्मता खूप आहे. तर त्या एकात्मतेच्या मध्ये ते असे एकदा शेतात उभे होते. तर पशु पक्षी जे होते ना सगळे, त्यांना वाटलं की हे बुजगावणच आहेत म्हणून ते सगळे पक्षी त्यांच्यावरती बसली. म्हणजे त्यांना तुकाराम हे सृष्टीशी एकरूप झाल्यासारखे वाटले. हा म्हणजे त्या व्यापकत्वाचा अनुभव. तर ती मी गोष्ट म्हणून घेतली होती, पण त्याचा अजून एक मला ऐतिहासिक पुरावा सापडला. तो तुम्हाला या विषयात थोडा बंद ठेवून पण गंमत म्हणून सांगतो की त्यामध्ये टिळकांच्या बाबतीत असं झालं होतं. टिळक जेव्हा मंडालेला गीता रहस्य लिहित बसायचे तेव्हा आजूबाजूच्या चिमण्या आणि पाखरं ही टिळकांच्या खांद्यावरती मांडीवरती येऊन बसायचे. हे मला तुकारामांची गोष्टच माहिती होती, पण टिळकांच्या बाबतीत तो प्रत्यक्ष बघितलेला. ते वासुदेव कुलकर्णी नावाचे टिळकांच्या सेवेसाठी ठेवले होते, त्यांनी त्यांच्या आठवणी लिहून ठेवले. ते एक साधे कैदी होते. मुद्दा आपला काय आहे की या विचारांच्या मध्ये असलेलं जे समत्व आहे ते, आणि निओकॉर्टिकल भानगड ही नवीन असल्यामुळे तिची प्रॅक्टिस कॉन्शियसली करणं गरजेचं आहे. हो, कारण आदिम भावना येणार हो, ते काही तुम्हाला परवानगी नाही घेणार आहे की जरा थोडी आदिम भावना 8 ते 9 मध्ये येतो असं काय म्हणणार नाहीत ना. प्रॅक्टिस कसली करावी लागणार आहे निओकॉर्टिकलची. म्हणून सर्व ज्येष्ठ नागरिकांचा असलेला आता ऍडव्हान्टेज बघा की अनेकांच्याकडे सगळ्यांच्याकडे नाही, पण निओकॉर्टिकल इमोशन्स प्रॅक्टिस करण्यासाठीची उसंत, काही जणांच्याकडे रिसोर्सेस, काही जणांच्याकडे फॅमिली सपोर्ट, हे ज्या सगळ्यांच्याकडे आहे ते जितके जास्त स्वतःच्या पलीकडे पाहतील तितका त्याचा त्यांना जास्त फायदा होईल. शेवटी आपण माणसं होत बरं का सगळे, आपण सगळे निओकॉर्टिकल म्हटलं. हां, म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्ही आणि मी आपल्या जीवनात संपूर्ण निओकॉर्टिकल कधीही होऊ शकणार नाही. फक्त आपल्याला रोजच्या दिवसाला निओकॉर्टिकलची फोडणी देता आली पाहिजे, तडका द्या, बाव झाले आपल्याला. रोजच्या दिवसात एक निओकॉर्टिकल तडका मिळाला बस झाला. आता तुम्ही म्हणाल निओकॉर्टिकल तडका म्हणजे काय, सोपं आहे. 24 तासामध्ये निदान एक अशी कृती करा की जी दुसऱ्याने न मागता त्याची गरज ओळखून योग्य वेळी त्याला मदत होईल अशी कृती आपली एक असेल. एकच पण दोन करा. काय माहिती, एक करा घरातल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीसाठी. का बरं? कारण त्यांना आपण विसरतो म्हणून. आपला जग लक्षात राहतो, घरातली माणसांनी लक्षात राहतो. त्यामुळे एक त्यांच्यासाठी करावी आणि एक बाहेरच्या वर्तुळातल्यासाठी करावी. झाली निओकॉर्टिकलची प्रॅक्टिस, काय पाहिजे अजून. म्हणजे त्याच्यामध्ये अध्यात्म आहे. म्हणजे आपल्याला अध्यात्माला फक्त कर्मकांडाच्या मधून बाहेर काढून या मॉडेलमध्ये बसवण्याची गरज. हे आपण मॉडेलमध्ये बसवलं की तुमचा उपासना धर्म कुठलाही असू दे किंवा नसू दे आपला काय प्रॉब्लेम आहे, काही आपला प्रॉब्लेम नाही. उपासना धर्म आणि मानव धर्म या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. आणि आपण आत्ता जे बोलतोय ती स्पिरिच्युअलिटी मानव धर्माची आहे. अनिल अवचटांचं जे धार्मिक नावाचं पुस्तक आहे त्याची त्यांनी जी अर्पण पत्रिका लिहिली ती फार सुंदर लिहिली. ते त्यांनी दिले की गाडगे बाबा नावाच्या नास्तिकाला आणि बर्ट्रॉड रसेल नावाच्या आस्तिकाला. अशी फार सुंदर आहे धार्मिक म्हणून अवचटांचं पुस्तक आहे तेव्हाचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते आपल्याला सांगितलं की काय असू दे ना, मानव धर्म महत्त्वाचा, शेवटी उपासना धर्म तुमचा कुठला असतो. त्यामुळं ती आध्यात्मिकता आहे
की जे आपण जी आपल्याला खऱ्या अर्थाने उपासना धर्मांच्या पलीकडे नेते. याचा अर्थ तुम्ही उपासना धर्म थांबवा असे माझं म्हणणं नाही, पण उपासना धर्मामध्ये औदार्य येणं हे सुद्धा निओकॉर्टिकलकडे जाण्याचं लक्षण नाही का? ते औदार्य आपण इतर विचारांना समजून घेणं यामध्ये आहे. ती गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि आपल्या देशामध्ये अशा तऱ्हेच्या औदार्याचे पुरावे आहेत. 4th शतकापासून 12th शतकापर्यंत आपल्या देशामध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू या तिन्ही धर्मांच्या धर्ममार्तंडांचे वादविवादाच्या सभा व्हायच्या आणि खूप आदान प्रदान व्हायचं. त्याचा खूप महत्त्वाचा भाग काय, त्यातला अग्निकाष्ट वगैरे भक्षण करायचे हरलेले लोक, तो जरा अतिरेकी भाग बाजूला ठेवू आपण. पण त्यातला महत्त्वाचा भाग काय होता की प्रत्येक धर्माच्या माणसाला बाकायदा इतर धर्मांचा अभ्यास करायलाच लागायचा. त्याच्याशी वाद कसं करणार हो, प्रतिस्पर्ध्याला समजून तर घ्यायला पाहिजे. याचा वातावरणाला खूप फायदा झाला. म्हणजे आता समाजशास्त्रज्ञ, अँथ्रोपॉलॉजिस्ट हे सगळे लोक आपल्याला सांगतात की आपल्या देशामध्ये हे सगळे धर्म एकत्र का आणले, तर ते त्या वेळामध्ये अशा तऱ्हेच्या गोष्टी चालल्या होत्या म्हणून. म्हणजे अशा तऱ्हेचा प्रयत्न नंतरच्या काळामध्ये थोडासा इतर काळामध्ये अकबराने केला. दिन इलाही नावाचा त्याचा जो धर्म, त्याच्या नंतरच्या काळात अशा तऱ्हेचा एक प्रयत्न दारा शिकोह म्हणजे औरंगजेबाचा जो भाऊ होता त्याने केला, पण त्या राज्याच्या ह्याच्यामध्ये औरंगजेबाने त्याला मारला, त्यामुळे तो काही बादशाह झाला नाही. पण असे सगळे प्रयत्न त्या त्या वेळेला त्या त्या लोकांनी केलेले की उपासना धर्मामध्ये निदान उदारता तरी आणा. आणि आज कदाचित आपल्याला ती सुद्धा पहिली स्टेप म्हणून घेणं हे फार गरजेचं आहे त्या मानव धर्माच्याकडे जायचं असेल तर. म्हणून ही समान स्थळं बघणं ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग राहील. तर ते खरं अध्यात्म की जे आपल्याला उपासना धर्माकडून मानव धर्माच्याकडे नेतं. म्हणजे आता आपला जो 9 आणि 10 तारखेला माइंडफेस्ट आहे, तर तुम्ही सगळ्यांनी जरूर त्याच्या प्रवेशिका घ्या. तर त्याच्यामध्ये आपलं एक सेशन आहे, तर त्या सेशनला आपला हा विषय चालला आहे म्हणून सांगतो. तिथे डॉक्टर मोहम्मद हनीफ खान म्हणून, तर हे वाराणसीचे आहेत, दिल्लीला ते संस्कृतचे पंडित आहेत. मोहम्मद हनीफ खान शास्त्री, डॉक्टर मोहम्मद हनीफ खान शास्त्री असं ते येणार आहेत मार्गशी. तर संस्कृत पंडित आहे माणूस. त्यांचा PhD हा आहे की गायत्री, महामंत्र गायत्री आणि एक पुराणामधला एक भाग आहे, ह्या दोघांचा कम्पॅरेटिव्ह स्टडी हा त्यांचा PhD. त्यांनी हिंदीमध्ये मोहन गीता लिहिली आहे, म्हणजे त्यांचं नाव मोहन मोहम्मद हनीफ आणि खानमधला न घेतला म्हणून मोहन, श्रीकृष्णाचं नाव मोहन म्हणाले म्हणून माझी मोहन गीता त्यांनी हिंदीत लिहिले. फार इंटरेस्टिंग माणूस आहे, यूट्यूबवरती खूप आहे त्यांचं, बघा मधल्या काळामध्ये. तर ते येणार आहेत आपल्या 17 त्या, तेव्हा आपण हाच विचार मानसिक आरोग्याचा प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून तिकडे हे करणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी पातंजलीचा अभ्यास करून यमनियम आणि इस्लाममधल्या गोष्टी, नमाज आणि आसनं ह्या सगळ्याचा कम्पॅरेटिव्ह अभ्यास त्यांनी केला आणि काय फरड संस्कृत बोलतात म्हणजे आपण सगळे लाजू त्यांच्या. आणि गंमत म्हणजे फारसी संस्कृत, फारसी संस्कृत असे करतात. खूप इंटरेस्टिंग माणूस आहे तो, आपल्याला अनुभवायला बघायला मिळणार आहे इकडं आपल्या ठाण्यामध्ये. तर मुद्दा काय पुन्हा की उपासना धर्माकडून मानव धर्माकडची वाटचाल हे खरं अध्यात्म आहे आणि ते आपल्याला ह्या पद्धतीने त्याच्याकडे जाण्याचा मार्ग नक्की देता येईल.